नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे स्मॉल इंटेस्टाइन. आता स्मॉल इंटेस्टाइन इट इज वन ऑफ द लॉन्गेस्ट पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनाल. ॲज वी अर्लियर स्टडीड अबाउट द डायजेस्टिव्ह सिस्टीम, वी नो दॅट देर आर द डिफरंट ऑर्गन्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ सिस्टीम. द फर्स्ट माउथ, आफ्टर दॅट फॅरेंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, रेक्टम आणि एनस. दीज ऑल पार्ट्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ डायजेस्टिव्ह कॅनाल ऑर डायजेस्टिव्ह सिस्टीम. वन ऑफ द पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह ऑर एलिमेंटरी कॅनाल इज स्मॉल इंटेस्टाइन. आपलं जे छोटं आतडं जे असतं ते डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एक पार्ट आहे. स्मॉल इंटेस्टाइन हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एक पार्ट आहे. फर्स्ट पॉइंट, इट इज अ लॉंगेस्ट पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनाल. लक्षात ठेवा, एलिमेंटरी कॅनालचं सगळ्यात लॉंगेस्ट पार्ट आहे. लॉंगेस्ट पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनाल का? तर टोटल लेंथ जर एलिमेंटरी कॅनालची लेंथ बघितली तर 8 मीटर आहे. मी ऑलरेडी सुरुवातीला सांगितलेलं होतं की एलिमेंटरी कॅनालची जर लेंथ आपण कन्सिडर केली तर ती 8 मीटर आहे. किती आहे? 8 मीटर. आणि स्मॉल इंटेस्टाईनची जी लेंथ आहे, लेंथ ऑफ स्मॉल इंटेस्टाईन इट्स 6.25 मीटर. लक्षात ठेवा, नोट डाऊन करा. काही काही टेक्स्टबुकमध्ये 6 मीटर दिलेला आहे, पण आयडियल जर कन्सिडर केला तर 6.25 मीटर. रेफरन्स बुक बाय ट्रुमॅन ह्या रेफरन्स बुकमध्ये 6.25 लेंथ, इतकी स्मॉल इंटेस्टाईनची लेंथ आहे. मग तरीसुद्धा ह्याला स्मॉल का म्हणायचं? इंटेस्टाईन दोन प्रकारचे आहेत, स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन. मी तुम्हाला काय सांगितलं की एलिमेंटरी कॅनालमधली सगळ्यात मोठा जर पार्ट कुठला असेल तर तो कुठला आहे? स्मॉल इंटेस्टाईन आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. मग एवढी मोठी लेंथ असून मग त्याला स्मॉल इंटेस्टाईन का म्हणायचं? तर लक्षात ठेवा, स्मॉल हा जो वर्ड आहे तो त्याच्या लेंथसाठी वापरलेला नाही, तो त्याच्या डायमीटरसाठी वापरलेला आहे. लक्षात ठेवा, डायमीटर त्याची स्मॉल आहे म्हणून त्याला स्मॉल इंटेस्टाईन असं म्हणतात. डायमीटर इज स्मॉल. डायमीटर लेंथ वेट हे कन्सिडर केलेलं नाही आहे. लेंथ मोठी आहे म्हणून त्याला लार्ज इंटेस्टाईन म्हणायचं नाही. स्मॉल इंटेस्टाईन याचा अर्थ डायमीटर इज स्मॉल, सो इट इज कन्सिडर्ड एज अ स्मॉल इंटेस्टाईन. ओके, 6.25 मीटर इन लेंथ. इट हॅज थ्री पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. फर्स्ट पार्ट इज कॉल्ड एज अ डिओडेनम. सेकंड पार्ट इज कॉल्ड एज अ जेजुनम. And third part is called as the ilium. Three parts, ह्याचे मी डायमेन्शन्स आणि सेपरेट सांगणार आहे. पहिला पार्ट कुठला आहे? डिओडेनम. दुसरा पार्ट कुठला आहे? जेजुनम. आणि तिसरा पार्ट कुठला आहे? इलियम. हे तीन पार्ट स्मॉल इंटेस्टाईनचे पार्ट म्हणून आपण कन्सिडर करतो. परत एकदा सांगतो, स्मॉल इंटेस्टाईन आपण बघतोय स्टमक नंतरचा पार्ट आहे. ओके, आता हा स्टमकचा पार्ट आहे. हा स्टमकचा पार्ट आहे. स्टमक आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे. आता इथून पुढं स्मॉल इंटेस्टाईन चालू होणार. इथून पुढं स्मॉल इंटेस्टाईन चालू होणार. हा स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट. हे स्टमक इथं संपलं. ओके, हा स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट, ह्याला म्हणायचं डिओडेनम. त्याच्यानंतर कुठला येणार? जेजुनम. आणि त्याच्यानंतर कुठला येणार? इलियम. तर लक्षात ठेवा, लॉंगेस्ट पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनाल, कारण टोटल लेंथ स्मॉल इंटेस्टाईनची लेंथ किती आहे? टोटल लेंथ 6.25. आणि मी काय म्हणले त्याला? लॉंगेस्ट पार्ट म्हणलं आहे. पण लॉंगेस्ट पार्ट म्हणून मी स्मॉल इंटेस्टाईन नाव का दिलं आहे? कारण त्याची जी डायमीटर आहे ती डायमीटर काय आहे? एकदम स्मॉल आहे. समजतंय? आणि त्याच्यामध्ये तीन पार्ट पडतात, डिओडेनम, त्याच्यानंतर जेजुनम, आणि तिसरा आहे इलियम. आता नेमकं कुठं प्रेझेंट आहे हे सगळे इंटेस्टाईन, कुठं प्रेझेंट आहे? तर लक्षात ठेवा, हा छातीचा पार्ट आणि पोटाचा पार्ट आहे. ओके, हा एवढा पार्ट आहे. तर इथं डायफ्राम प्रेझेंट आहे. लक्षात ठेवा, वरच्या बाजूला चेस्ट रिजन आहे, म्हणजे ह्याला थोरॅसिक आपण म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला? थोरॅसिक. आणि हे ॲबडॉमिनल रिजन आहे. लक्षात ठेवा,
हे ॲबडॉमिनल रिजन आहे. ॲबडॉमिनल, ॲबडॉमिनल रिजन, थोरॅसिक रिजन आणि ॲबडॉमिनल, त्या दोघांच्यामध्ये एक मस्क्युलर लेअर आहे, त्याला आपण डायफ्राम असं म्हणतो. तर त्या डायफ्रामच्या खालच्या बाजूमध्ये इथं स्मॉल इंटेस्टाईन प्रेझेंट आहे, लक्षात ठेवा, स्मॉल इंटेस्टाईन प्रेझेंट आहेत. डॉक्टर काय काय वेळेस तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर पोटात दुखायला असं तक्रार करतात, त्यावेळेस डॉक्टर असं बोटाने दाबून बघतात, याचा अर्थ काय की त्या पार्टमध्ये तिथं ते रिजन प्रेझेंट असतात. समजतं आहे? तर वरचा जो चेस्ट रिजन आहे, खालचा ॲबडॉमिनल रिजन आहे, आणि स्मॉल इंटेस्टाईनचं लोकेशन इथं आहे. आता स्मॉल इंटेस्टाईनचे तीन पार्ट पडतात, डिओडेनम, जेजुनम आणि इलियम, ते डिटेलमध्ये बघूया. फर्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे डिओडेनम. स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला जो पार्ट आहे त्याला आपण डिओडेनम असं कन्सिडर करतो. ओके, आता मग अशी सांगितल्याप्रमाणे स्टमकचा जो शेवटचा पार्ट आहे, दिस इज स्टमक. स्टमकचा जो शेवटचा पार्ट आहे त्या पार्टला आपण म्हणतो पायलॉरिक पार्ट. तिथून इथून पुढं स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट सुरू होतो, जो यू शेप पार्ट आहे, फर्स्ट पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन डिओडेनम. फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन, फर्स्ट पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन यू शेपमध्ये येतो. हा शेप सी वाटतो पण ॲक्च्युली आहे यू शेप, लक्षात ठेवा, यू शेपमध्ये येतो. त्याची टोटल लेंथ आहे 25 सेंटीमीटर. इट इज वाईडेस्ट पार्ट, वाईडेस्ट अँड स्मॉल पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनचे तीन पार्ट आहेत, डिओडेनम, जेजुनम आणि इलियम. 25 सेंटीमीटर ज्याची लेंथ आहे तो डिओडेनम आहे, लक्षात ठेवा, हा डिओडेनम आहे. समजतंय? दिस इज कॉल्ड अ डिओडेनम. ह्याचं फंक्शन काय मी नंतर सांगणारच आहे, पण हा डिओडेनमचा पार्ट आहे, हा यू शेप पार्ट आहे, 25 सेंटीमीटर लेंथ, स्टमकपासून सुरुवात होतो, हा पहिला पार्ट, ह्याला म्हणायचं डिओडेनम. आता ॲक्च्युली डिओडेनमचा जो पार्ट आहे, बघा हे ओपनिंग आहे, हा असा यू शेप पार्ट आहे, हा डिओडेनमचा पार्ट आहे. ओके, स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट, त्याला आपण डिओडेनम असं म्हणतो. यामध्ये इथं यामध्ये पॅनक्रियाज प्रेझेंट आहे, पॅनक्रियाज लाईक दिस. स्वादुपिंड, मराठी मिडियम, त्याला स्वादुपिंड असं म्हणतात, लक्षात ठेवा. इकडं पॅनक्रियाज आहे, पॅनक्रियाज ही ग्लँड आहे, लक्षात ठेवा. आणि वरच्या बाजूला इथं लिव्हर असतं, लिव्हर वरच्या बाजूला काय असतं, लिव्हर. लिव्हरला हिपॅटिक म्हणतात, काय म्हणतात, लिव्हरला हिपॅटिक म्हणतात. आता लिव्हर काय तयार करते हे लक्षात ठेवा, मी स्टार करून ठेवतो इथं. लिव्हर काय तयार करते, बाईल ज्यूस तयार करते. लिव्हर काय तयार करते, बाईल ज्यूस. आणि पॅनक्रियाज काय तयार करते, पॅनक्रिएटिक ज्यूस तयार करते. काय तयार करते, पॅनक्रिएटिक ज्यूस. हे दोन्ही ज्यूस कुठे येतात, तर लिव्हरमधून डिओडेनममध्ये येते आणि पॅनक्रियाजमधून डिओडेनममध्ये येते. हे डिओडेनम म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे. लिव्हरमध्ये काय तयार होतं, बाईल ज्यूस. पॅनक्रियाजमध्ये काय तयार होतं, पॅनक्रिएटिक ज्यूस. दोन्हीसुद्धा डक्टच्या मदतीनं, म्हणजे पाईपच्या मदतीनं कशा देतात, डिओडेनम. ती जी पाईप आहे त्या पाईपला म्हणायचं हिपॅटो, म्हणजे लिव्हर. पॅनक्रियाटिक, हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. हिपॅटिक म्हणजे लिव्हर, पॅनक्रियाटिक म्हणजे पॅनक्रियाट. हे दोन्ही ज्यूस डक्टच्या माध्यमातून कशात आणले जातात, डिओडेनममध्ये आणले जातात. बाकीचं स्ट्रक्चर मी नंतर सांगतो, एवढंच लक्षात ठेवा. वरती लिव्हर आहे, इथं सी शेप यू शेप पार्ट आहे, त्याचा जो कर्व आहे त्याच्यामध्ये पॅनक्रियाज आहे. ह्या दोघांमधलं जे ज्यूस आहे ते ज्यूस कुठं आणलं जातं, डिओडेनममध्ये आणलं जातं. हा पहिला पार्ट स्मॉल इंटेस्टाईन्स आहे, याला डिओडेनम असं म्हणतात. आता नेक्स्ट पॉईंट बघा, जेजुनम आणि इलियम हे दोन पार्ट आपल्याला बघायचे आहेत. जेजुनम आणि दुसरा जो पार्ट आहे इलियम. पहिला पार्ट आपण बघितला डिओडेनम,
दुसरा पार्ट आपल्याला बघायचा आहे जेजुनम आणि इलियम. लक्षात ठेवा हे स्टमक आहे. परत एकदा दाखवतो, दिस इज स्टमक. ओके, दिस इज यू शेप पार्ट, किंवा काही पुस्तकात सी शेप पार्ट सुद्धा दिलेला आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ डिओडेनम. याला मी नाव देतो डिओडेनम. दिस इज द फर्स्ट पार्ट डिओडेनम. हिअर इट इज स्टमक. हा डिओडेनमचा पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर इथून पुढं हा पार्ट असा येतो खालच्या बाजूला, असं कॉइलिंग. हे स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे. ओके, समजतं आहे. डिओडेनम नंतर जेजुनम आणि इलियम ह्यामध्ये पार्ट प्रेझेंट आहेत. लक्षात ठेवा, आपण डिफरन्शिएट करू शकत नाही, ह्याला असं ओढून काढायला पाहिजे. हे पूर्ण असं एकमेकात कॉईल झालेलं, कॉईलड स्ट्रक्चर आहे. लक्षात ठेवा, कॉईलड स्ट्रक्चर आहे. ओके, ह्यामध्ये पहिला पार्ट डिओडेनम, दुसरा पार्ट जेजुनम, आणि तिसरा पार्ट फायनली हा पार्ट इकडे येतो असा, आणि इथं लार्ज इंटेस्टाईनला बाइंड होतो. हे लार्ज इंटेस्टाईन लक्षात ठेवा, ह्याला मी तात्पुरतं लार्ज इंटेस्टाईन म्हणणार, तोपर्यंत म्हणणार आहे, लक्षात ठेवा. आणि हा शेवटचा जो पार्ट आहे त्याला मी म्हणणार इलियम. लक्षात ठेवा, पहिला पार्ट कुठला, नंबर वन डिओडेनम, नंबर टू जेजुनम, नंबर थ्री इलियम, आणि त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन सुरू होतं. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनचे तीन पार्ट, डिओडेनम, दुसरा जेजुनम, तिसरा इलियम. आता इथं बघा, डिओडेनमची लेंथ किती आहे, 25 सेंटीमीटर आहे. जेजुनमची लेंथ किती आहे, 2.5 मीटर आहे. लक्षात ठेवा, हे सेंटीमीटर आहे, हे मीटर आहे. आणि इलियम हा सगळ्यात मोठा पार्ट आहे, 3.5 मीटर. मीटर मीटर आणि हे सेंटीमीटर आहे. डिओडेनम परत एकदा सांगतो, 25 सेंटीमीटर डिओडेनम, जेजुनम 2.5 मीटर आणि इलियम 3.5 मीटर. जेजुनम कसा आहे बघा, लॉंग कॉइल्ड आहे. हे नीटला विचारतात, लॉंग कॉइल्ड आणि हायली कॉइल्ड, लॉंग कॉइल्ड आणि हायली कॉइल्ड. बघा, जेजुनम 2.5 मीटर लॉंग कॉइल्ड आहे, म्हणजे कॉइलिंग त्याचं लॉंगेस्ट आहे, नॅरो दॅन डिओडेनम. डिओडेनम मोठा आहे, हा थोडासा डायमीटरनं लहान आहे, त्यामुळे नॅरो दॅन डिओडेनम. आता इलियम बघा, ब्रॉडर दॅन जेजुनम, म्हणजे जेजुनमपेक्षा थोडासा ब्रॉड आहे, आणि लेंथ आहे 3.5 मीटर आणि हायली कॉइल्ड आहे. हे दोन पॉईंट्स नीटला विचारू शकतात, हायली कॉइल्ड आणि लॉंग कॉइल्ड. हे NCERT बुकमध्ये दिलेलं आहे, इथं लिहून ठेवतो. NCERT बुक रेफर करा, त्याच्यामध्ये हे दिले, अंडरलाईन करा, स्टार करून ठेवा आणि परत परत वाचा. तर हे सगळं स्मॉल इंटेस्टाईनचं लेंथ. आता जेजुनमची जी डायमीटर आहे, जेजुनमची जी डायमीटर आहे, मी तो वरती लिहितो डायमीटर, जेजुनमची डायमीटर आहे 4 सेंटीमीटर आणि इलियमची जी डायमीटर आहे ती 3.5 सेंटीमीटर. नोट डाऊन करून घ्या, 3.5 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर. जेजुनम 4 सेंटीमीटर डायमीटर आहे आणि इलियम 3.5 सेंटीमीटर आहे, लक्षात ठेवा. ओके, जेजुनम थोडीशी थिक आहे, जेजुनमची जी वॉल आहे ती थोडीशी थिक आहे. आता इथं लिहिता येणार नाही आहे, जेजुनमची वॉल आहे ती थोडीशी थिक आहे आणि इलियम आहे ती थोडीशी थिन आहे. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनचे तीन पार्ट, डिओडेनम, जेजुनम अँड इलियम. ओके, काय डाऊट आहे का बघा, आता इथं स्मॉल इंटेस्टाईन आपला संपतो.